हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज आपण बनवणार आहोत परफेक्ट असं इडलीचं प्रमाण, आणि त्यासाठी मी तुम्हाला काही ट्रिक्स शेअर करणार आहे। तर मी सर्वात अगोदर तुम्हाला प्रमाण सांगते। तर आपण कोणतेही साधे तांदूळ घेतले तरी चालतील। तर 3 वाटी मी तांदूळ घेतलेला आहे, त्यासाठी 1 वाटी उडीद डाळ, 2 चमचे मेथीचे दाणे आणि 1 वाटी पोहे। तर मी हे सर्व वेगवेगळं 4 ते 5 तासासाठी भिजू घातल्यानंतर रात्री मी हे सर्व मिक्सरच्या जारमध्ये बारीक करून घेतलं। आणि जेव्हा बारीक करून घेणार आहोत आपण डाळ आणि तांदूळ, त्यावेळेसच मी पोहे भिजू घातले, 1 वाटी पोहे भिजू घातले आणि नंतर ते बारीक करून मी रात्रभर हे फर्मंट करण्यासाठी ठेवलं। पण थंडीचे दिवस असल्यामुळं ते सकाळी फर्मंट झालेलं नव्हतं। पण त्यासाठी मग मी तुम्हाला एक ट्रिक्स शेअर करणार आहे। तर मग मी हे पीठ काय केलं, एका डब्यामध्ये काढून मी नंतर उन्हामध्ये 3 ते 4 तास ठेवलं। आणि जितका वेळ आपण हे उन्हामध्ये ठेवू गरमीमुळे हे तितकंच चांगल्या प्रकारे फर्मंट होणार। तर आपण काय करतो ना, प्रमाण आपलं सारखंच असतं, पण सीझननुसार कधी आपलं बॅटर फर्मंट होतं किंवा मग नाही होत। त्यासाठी आपण हिवाळ्याच्या दिवसांमध्ये काय करू शकतो की आपण सकाळच्या उन्हामध्ये पण 3 ते 4 तासासाठी आपण हे बॅटर उन्हामध्ये ठेवल्यानंतर हे इतकं खूप चांगल्या प्रकारे फर्मंट होतं। आणि मी यावेळेस ह्या इडलीच्या बॅटरमध्ये कोणताही सोडा, किंचितही सोडा किंवा इनो वापरलेला नाही, तरी ते इतक्या चांगल्या प्रकारे फर्मंट झालेलं आहे तुम्ही बघू शकता। आणि ही इडलीचं बॅटर एकदम हलकं झालेलं आहे, त्यामुळे इडली खूप सॉफ्ट आणि स्पॉन्जी होते। तर अशा प्रकारे तुम्ही एकदा ही ट्रिक यूज करून बघा, कारण म्हणजे माझा स्वतःचा हा पर्सनल एक्सपिरियन्स, मी प्रमाण तर सारखंच घ्यायचे, पण सीझननुसार ते कधी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये चांगलं फर्मंट करायचं, ते हिवाळ्याच्या दिवसामध्ये किंवा पावसाळ्याच्या दिवसामध्ये ते फर्मंट होत नसायचं, त्यामुळे मी थोडासा इनो वापरायचे। पण यावेळेस मी कोणताही इनो किंवा सोडा वापरलेला नाही। तर हे स्पेशल ट्रिक हिवाळ्याच्या सीझनसाठी मी तुम्हाला सांगू शकते, हे बॅटर चांगलं फर्मंट करण्यासाठी। आणि पोहे आपल्याला आवर्जून टाकायचे, कारण त्यामुळे आपली इडली ती स्पॉन्जी होती। तर इथेच मी साईड बाय साईड तुम्हाला हे सांगत आहे की आता आपण स्टँड घेतला आहे, आणि स्टँडला मी चांगल्या प्रकारे तेलाने ग्रीस करून घेतलेलं आहे, आणि त्यानंतर मी चांगलं थोडंसं 2 ते 3 मिनटं हे बॅटर पूर्ण जितकं वरती आलेलं होतं त्याला चांगल्या प्रकारे थोडंसं हलक्या हाताने फिरवून घेतलेलं आहे। आणि त्याच्यानंतर आपण स्टँडमध्ये इडली बॅटर टाकणार आहोत, आणि अशा प्रकारे मी इडली स्टँड इडली भांड्यामध्ये ठेवत आहे। स्वतः पण बघू शकता की बॅटरमध्ये किती म्हणजे किती पोअर्स आहे, त्यामुळे ते इडली एकदम सॉफ्ट होणार आहे आपली। म्हणजे आपल्याला बॅटर बघूनच एकंदरीत लक्षात येतं की आपली इडली कशी होणार आहे, खूप मस्त हलकं झालं असेल ना बॅटर, तर आपली इडली खूप छान होते। तर मी आता सर्व स्टँडमध्ये इडलीच्या सर्व स्टँडमध्ये मी आता बॅटर टाकून घेतलेलं आहे, आणि नंतर आपण हे झाकण व्यवस्थित लावून 10 ते 12 मिनटासाठी गॅसवर ठेवून घेणार आहोत। तर आता 10 ते 12 मिनटाच्या नंतर चेक करणार आहोत की इडली झाली आहे का नाही। तर असं तुम्ही बघू शकता की इथं एकदम इडली कोरडी झालेली आहे, काही ओलावा नाही आहे, चिकटपणा नाही आहे, किंवा त्याचे पोर्स इतके चांगल्या प्रकारे दिसत आहे की दिसताच आपल्याला कळू शकते की इडली चांगल्या प्रकारे झालेली आहे। किंवा मग तुम्ही पिकच्या साह्याने चेक करू शकता किंवा चाकूच्या साह्याने चेक करू शकता। तर ही आपली अशी परफेक्ट इडली तयार झालेली आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता किती छान त्याच्यामध्ये पोअर्स आलेले आहे, आणि त्यामुळे आपली इडली एकदम सॉफ्ट झालेली आहे। तर मी इथे एका हाताने इडली काढत आहे, आणि एका हातामध्ये माझा मोबाईल असल्यामुळे मला थोडं जे करते त्याच्यावरती लक्ष दे। तर वा, एकदम परफेक्ट अशी इडली झालेली आहे। स्पॉन्ज आला होता ना आज, तुम्ही हे ट्रिक्स नक्की वापरून बघा आणि मला सांगा। तर मी आता तुम्हाला इथे मी तोडून पण दाखवणार आहे एक इडली का मधला स्पॉन्ज आणि सॉफ्टनेस बघूनच तुम्हाला कळेल।